आज मुंबईकर जो आहे तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठला त्रास सहन करत आहे तो श्वसन रोगाचा त्रास सहन करत आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास त्या ठिकाणी होताना दिसतो आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर काय आहे तर मुंबईमध्ये असलेली टॉक्सिक एअर हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आम्ही विधिमंडळातसुद्धा सांगितलं की मुंबई ही प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जागतिक स्तरावर दुसऱ्या स्थानावरती आहे आणि त्यानंतर कारवाई करावी अशीही आम्ही वारंवार विनंती करत राहिलो, पत्र लिहित राहिलो. परंतु दुर्दैवाने आम्हाला असं दिसतं की राज्य सरकार असेल किंवा महानगरपालिकेचे आयुक्त याच्याकडे कानाडोळा करत आहेत. जेव्हा की निरीचा आणि आय आय टी बीचा जो रिपोर्ट आलेला आहे, जो अहवाल आलेला आहे, त्या अहवालानुसार 71% हे प्रदूषण हे बांधकामाच्या होणाऱ्या बांधकामातून होतं. त्याचबरोबर जे प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये धुळीचं साम्राज्य झालेलं आहे आणि याचा परिणामच मुंबईकरांच्या श्वसनावर व्हायला लागला आहे. त्यामुळे त्वरित त्याचं नियोजन करण्यात यावं. आज आपल्याला कुठे ना कुठे इकोसिस्टम आपली जी बदललेली आहे त्यासाठी मग इको टुरिझम असेल, झाडं लावणं असतील, पार्क्स असतील, याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन झालं पाहिजे. दुर्दैवाने हा सगळा पैसा लाईटवर लागताना दिसतो आणि ज्या लाईटी आता बंद झालेल्या आहेत हे सुद्धा आपण सगळेजण डोळ्याने बघत आहात. 1700 कोटी ब्युटिफिकेशनवर खर्च करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रमाणामध्ये ग्रीनरी निर्माण झालेली आपल्याला दिसत नाही आहे. आणि म्हणूनच माझं त्या ठिकाणी सांगणं आहे की वातावरणाच्या बदलावरती जो अहवाल त्या ठिकाणी अभ्यास करून लोकांनी सादर केलाय त्याचं त्वरित इम्प्लिमेंटेशन मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने करावं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.